नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत नारायणीच्या शाळेमध्ये 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनासाठी. चला तर बघूया आपण कसं काय सेलिब्रेशन होतं आज 15 ऑगस्टचं. Thank you.
Thank you.
ऐकून घ्यावी याची मला नम्र विनंती. उसवातील रंगाचा आभारी आचरला, उसवातील रंगाचा आभारी आचरला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वैद्यनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित सर्व देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा दिन आहे. या मंगल दिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा 1947 मध्ये इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून 15 ऑगस्ट हा सण बनवला जातो. जय हिंद जय भारत. माझे नाव श्रेयस रामेंद्र दगडा. मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम घेतले. पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, गांधीजी, राणी लक्ष्मीबाई अशा स्वतंत्रांनी परिश्रम घेतले. नमस्कार, माझे नाव सुष्टी रवींद्र कॉट. मी आता सुष्टी शिकत आहे. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिन निमित्ताने मंगल शब्द सांगणार आहे. तो तुम्ही शांत दिसताना तुमचा व्यास म्हणजे तिरंगा झेंडा पडकवतो. तारीचे जयकार बोला. 15 ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वातंत्र्य झाला. या कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित मान्यवर आणि शेजारलेल्या छोट्या मोठ्या कार्यकर्तो, आज मी तुम्हाला आज आपण स्वातंत्र्य दिन निमित्ताने इथे भेटलेले आहोत. आज स्वातंत्र्य आपण अनुभवत आहोत. आज स्वातंत्र्य आपण अनुभवत आहोत ते शोधासाठी मॅडम यांच्यासाठी महात्मा गांधी, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारांनी सांगून तुमची पत्र ठेवले. आपल्या देशात जनतेला इंग्रजांच्या झोपड्यातून मुक्त केले. पण भ्रष्टाचार, गुन्हेगार, फसवागिरी, मारामारी या गोष्टी पाळल्या. सर्व झाल्यावर मानवाचे वाटते. जो शहीदमुळे उलटी मी आप करो कुर्बानी एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते. जय जय भारत. माझे नाव आरोही राजेंद्र गायकवाड. मी आता तिसरी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. गौरव हा भारताचा अभिमानाचा सोळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. आज आपला भारत देश 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला साजरा करीत आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीय साठी खूप गौरवाची व अभिमानाची आहे. आपला भारत देश सुमारे 150 वर्ष स्वातंत्र्यात होता. त्यातून त्याने केलेला संघर्ष खूप मोठा व कठीण होता. असे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. गुड मॉर्निंग एवरीवन. माय नेम इज श्रेया संतोष गायकवाड. टुडे इज 15 ऑगस्ट. वी आर सेलिब्रेटिंग 76 इंडिपेंडेंस डे. At that, I wish you all a very happy Independence Day. On 15 August 1947,
an independent rock. Thank you. इयत्ता चौथी मधील नारायणी चव्हाण. Good morning everyone, my name is Narayani Jitawan. My school name is Jetty Primary School Odi. I am studying in 4th class. Today is 15 August. We are celebrating 76th Independence Day of our country. At first, wish you all a very happy Independence Day. Independence Day is our national festival. Thank you, Bharat. तर आपली भारत माता झालेली इयत्ता चौथी मधील श्रावणी हिंदुराव चव्हाण ही आपले मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार, माझे नाव श्रावणी हिंदुराव चव्हाण. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दोन चार शब्द माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत टिकेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील इतिहासातील अत्यंत महत्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारतीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीर अथक परिश्रम घेतले. महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र भोसले, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरा स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. असे करून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांनी खाली बसायचंय. ओला असेल तिथं बसू नका, पाणी सोडून बाजूला बसा. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला राष्ट्रगीत, ध्वजगीत, समोगीतांसाठी तबल्याची साथ देणारे आणि शाळेची सगळी शाळेच्या परिसरामध्ये तुम्हाला कंपाऊंड मध्ये किंवा वर्गखोलीमध्ये जी रंगरंगोटी केलेली दिसते ते सर्व काम हे भोळी गावचे आर्टिस्ट अनिल शिंदे यांनी केलेलं आहे. आणि आज त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही तबला तबल्याची साथ द्या राष्ट्रगीत आणि ध्वजगीतासाठी. तर ते सकाळी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानिमित्त मी त्यांना शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष जाधव यांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ देऊन त्यांचे आभार मानावे. आपल्या विद्यार्थ्यांना तबला आणि पेटी हे शिकवायला येत असतात. आपण आपल्या सर्व पालक आणि व्यवस्थापन कमिटीच्या सविचारानेच त्यांना आपण शाळेमध्ये नेमलेलं आहे. त्यांना 3000 रुपयाचं मानधन देतो. आपल्या गावातील एक तरी छान तबला वादक तयार व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मुलं शिकतील अशी आम्हाला खात्री आहे. याच्यानंतर मुलांना बघा खाऊ चॉकलेटचे वाटप हे नितीन चव्हाण, सोनाली किरण चव्हाण, शंकर गायकवाड, अमित गायकवाड यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभारी आहोत. राजेंद्र तगडे हे दरच नेहमी शाळेला काही ना काहीतरी मदत करत असतात. शाळेला प्रिंटर घेण्यासाठी सुद्धा त्यांनी सर्वात जास्त मदत आपल्याला केलेली होती. तसंच आज सुद्धा आणि अंगणवाडीला सुद्धा त्यांची अतिशय मदत असते. शाळा सुरू झाली त्या दिवशी सुद्धा पहिल्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलचं वाटप केलेलं होतं सर्व विद्यार्थ्यांना. आज सुद्धा ते अंगणवाडी आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा ते ड्रॉइंग बुक आणि कलरचं वाटप करणार आहेत. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना कार्डशीटचं वाटप करणार आहेत. तर त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीनं खूप खूप आभारी आहेत. संतोष गायकवाड यांनी सुद्धा मुलांना खाऊ म्हणून चॉकलेटचे 2 पुडे दिलेले आहेत. त्यांची सुद्धा खूप खूप आभारी आहे. याच्यानंतर मुलांना खाऊ वाटप होईल आणि आपल्या फ्रेंडांसाठी मीटिंग आतमध्ये होईल. आता मुलांना आपण खाऊ वाटप करून घेऊ. तसेच आणखी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचेही आम्ही शाळेच्या वतीनं आभार मानतो मुलांना खाऊ दिल्याबद्दल.